नमस्कार, आज आपण बनवणार आहे उडदाचे वडे। त्यासाठी एक वाटी डाळ 4 ते 5 तास भिजत टाकायची आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून तांदूळ सुद्धा भिजत घालायचे आहेत। त्यानंतर हे सर्व आपण बिना पाण्याचं चिकन वाटून घ्यायचं आहे। दोन पद्धतीने वडे बनवूया। थोड्याशा पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, थोडेसे जिरे आणि पिंच ऑफ बेकिंग सोडा घालायचा आहे। सर्व मिक्स करायचं आहे। चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता छानपैकी मिक्स करायचं आहे। त्यानंतर कडकडीत तापलेल्या चमच्यावर तेल याच्यामध्ये घालायचं आहे। पीठ थोडंसं आता पातळ झालेलं आहे तर हाताला चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपण वडे बनवून घ्यायचे। आणि कडकडीत तापलेल्या तेलामध्ये मध्यम गॅसवरती आपण हे वडे छान तळणार आहेत। एकदम खुसखुशीत तयार होतात। आणि थोडंसं जे पीठ राहिलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे आणि तसंच चवीप्रमाणे मीठ, जिरे, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे 8 ते 10 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पाइपिंग बॅगमध्ये पीठ भरायचं आहे आणि बेकिंग पेपरवरती वडे बनवून घ्यायचे, बेकिंग पेपरसह ते तळायचे आहेत। पूर्ण डिटेल रेसिपीसाठी चॅनलला नक्की भेट द्या।